सापडल्याचा दावा करत आहेत किंवा मूर्ती असल्याचा दावा करत आहेत, त्या संदर्भात आपण काय सांगाल? हे माना पूर्वीचं हे मणिपूर हे बबरू आनाची मूर्ती आहे, गाव होतं बबरू आनाचं गाव राज्य होतं, घटस्फोटचा मुलगा बबरुआन त्यांनी हे राज्य पलटी केलं होतं, म्हणून आजपर्यंत या माण्यामध्ये ज्या ज्या वेळेस घराचे पहिया खणले गेले, वीर खणले गेले किंवा गड्डा केले गेले, तेव्हा इथं मूर्त्या असो भांडे असो इतरही काही वस्तू असतील मौल्यवान, तर ते उलट्या स्वरूपाचं सापडते। आणि या जागेच्या अगदी समोर 1986 मध्ये 14 3 3 3 ला इथं जैन धर्मियांच्या आराध्यवेद्येत असलेल्या 3 मूर्त्या सापडल्या होत्या, आणि त्या सापडल्यावर थोडंसं इथं काही वाद झाले आणि ते नागपूरच्या आपल्या म्युझियमला ते शासनाने जमा केल्या, त्यानंतर हा विषय इथं स्टॉप झाला होता। पण मूळ जे घर आहे त्यांचं नाव आहे रमेशजी इंगोले, त्यांचे जे आबाजी होते त्यांनी इथं जेव्हा संडास बांधायचा होता त्यावेळेस इथं गड्डा खणला होता, आणि त्यावेळेस त्यांना इथं 3 मूर्त्यांचे चेहरे दिसले। त्यांनी ते धार्मिक असल्यामुळे आतंक समाज असल्यामुळे त्यांनी त्या संडास मूर्त्यावर न करता ते जागा बुजून टाकली, आणि त्याची वाच्यता कुठी न करता ते आज तागायत ते पेंटिंग होती। पण आता त्यांच्या नातवानी कोणापाशी हे वाच्यता केल्यावर ही बातमी वाऱ्यासारखी फैलली, आणि मूर्तिजापुरातील सगळे जैन धर्मीय लोक आमच्या इकडे आले, ऑफिसला आले, त्यांनी सांगितलं की भाऊ इथं आमच्या जैन धर्मियांच्या संतांच्या मूर्त्या इथं आहे अशी चर्चा आहे। याच्या पहिलेही जैन धर्माचे संत इथे येऊन गेले, त्यांनी सांगितलं, आणि जिथं जैन धर्मियाचं मंदिर आहे तिथं पुरातन वीर असते, हा मातंगपूर आहे इथं हे 15 घरं आहे, पण इथं जो व्ह्यू आहे इथं जे रचना आहे बाजूला वीर आहे मंदिर आहे ते फार पुरातन मणिपूर आहे आजचं माना। ज्यावेळेस या सगळ्या लोकांनी शंका निर्माण केली तर त्या शंकेचं निरासरण करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही माझ्यामध्ये ठाणेदार आमदार पोलीस पाटील सरपंच पटवारी या जैन कार्यकर्ते समाजाचे सगळे पंचनामा करून सगळ्या गावाच्या सामने आज इन कॅमेरा इथं आम्ही जीसीबीच्या द्वारे खुदाई चालू केली आहे, खन्न चालू केला आहे, 3.5-4 फुटापर्यंत